नमस्कार, गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आत्ता आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी. नुकतंच आत्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शेतीपंपाच्या संदर्भात जे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा त्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित झालेला आहे, नेमकं याबाबतचं त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे. काय ते नेमकं निवेदन होतं, काय त्यांची प्रमुख मागणी या संदर्भात आता आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार राजूदा. नमस्कार. काय सांगाल नेमकं, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टरांना? शेतीपंपाच्या शेती जे पंपधारक आहेत त्यांच्या संदर्भातला हा विषय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये जवळपास 17 दिवस साहेबांनी स्वतः आंदोलन, ठिय्या आंदोलन केलं होतं. वेळोवेळी आम्ही मोर्चे आंदोलनं, ठिय्या आंदोलनं अशी वारंवार केली. आणि ह्या शेतीपंपधारक जे शेतकरी बरेच दिवस अडचणीत आहे, ते तुमचं देणं लागत नाही असं जे बेकायदेशीर बिलं त्याला दिली गेलेली आहेत, शेती क्षेत्र सगळं अडचणीत आलं, त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा त्याला कुठला अधिकार नाही आहे, त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही त्यांचं लक्ष वेधलं. साताऱ्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री हे शेती करतात साताऱ्यात येऊन. हो, शेतकऱ्यांच्या कामाबद्दल त्यांना माहिती आहे, त्यांना पूर्ण त्यातलं ज्ञान आहे. मग या प्रश्नासंदर्भात तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगाल त्या मुख्यमंत्र्यांना? आता तुम्ही अतिशय चांगला ना अचूक प्रश्न विचारला की मुख्यमंत्री स्वतः शेती करतात, ते डोंगरी ह्याच्यातनं गेल्यात. आज आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात एक विधानसभेचा लोकप्रतिनिधींना एक वेगळा फंड आहे आमदार फंड म्हणून आणि एक डोंगरी भाग विकास निधी म्हणून येत. मग ह्या निकषावरनं तर तुम्हाला कळलं की हे सगळा डोंगर परिसर आहे. मग तिथं पाणी नेताना काय करावं लागतं किंवा स्वतः शेतकरी म्हणून मुख्यमंत्री महोदय स्वतः राबत्यात त्या शेती देऊन, त्यांची पिकं आहेत, त्यांच्या धारणा जे बॅकवॉटर आहे का नाही आपलं कोयनेचं, त्या लगत शेती आहे त्यांना. मग त्या हेड किती लागतं त्यांना माहिती आहे, त्यांनी अनुभव घेतला शेतकरी म्हणून स्वतः. म्हणून आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, साताऱ्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही, सुपुत्र आहेत, साताऱ्यातली कोल्हापुरातली सांगलीतली बहुतांश माणसं शेतकरी त्या ह्याच्यापासून वंचित राहिली, तर त्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून तत्काळ तुम्हीही उद्याच्या मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये हे निर्णय घेतला पाहिजे. 3,68,000 राहिलेले वंचित शेतकरी याचा समावेश करून त्यांना दिलासादायक द्यावा. हे कुणी जे चांगलं काम करणार आहे ते चांगला आशीर्वाद शेतकरी देणारच आहे, कोणाला ज्यानं काम करावं ना आशीर्वाद घ्यावा. खरंच आत्ता आपण ज्या मुद्द्यासंदर्भात संवाद साधला हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांचे संपूर्ण सगळेच त्यांचे मान्यवर मंडळी होते ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे.